पुढची बातमी अहमदनगर मधून। जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाअभावी मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे। पिण्यासाठी पाणी नाही, पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत, गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आहे, तर काही तालुक्यात इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय की तालुक्यातील धरण तलाव जवळपास 75% भरल्यात। काही ठिकाणी पावसाच्या पाण्यानं रस्ते बंद झालेत, गावागावातील संपर्क बंद झालाय। अहमदनगरचे प्रतिनिधी दीपक कासवा यांनी नगर तालुक्यातील सोलापूर रस्त्याला असलेल्या तुकडवाडा या गावातील शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे। पाहूया तिथली परिस्थिती काय आहे। अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये जवळपास 14 तालुके आहेत। या 14 तालुक्यांमध्ये काही तालुक्यांमध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झाला आहे, तर काही प्रमाणात शेतीला पाणी नाही, पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांनाही पाणी नाही, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उपलब्ध झाला आहे। आज आपण आहे कुक्कडवाडा सोलापूर रोडला, या गावामध्ये आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात इथली परिस्थिती। तुमचं नाव सांगा। बाबू नामदेव शिंदे। काय परिस्थिती इथली? इथली परिस्थिती अशी, पावसाची वाट पाहून नमलो, थोडाफार झालाय पाऊस, बिये भरण आणले कसे बी होणार याच्याकडून त्याच्याकडून करून, पण आज माल जळतोय। याच्यात काय आहे, एक एक दोन दोन मुलं आहेत, ते सुद्धा लक्ष देत आहे ना, का तुम्ही काही करू राहिले म्हणे पप्पा, तर आता आज जगायचं कसं हा फार निर्णय अवघड आहे। जनावर आहेत घरी, त्यांना काय अर्ध्या पोटावर चारा घालतोय, अर्ध्या पोटावर तर पाणी प्यायनाच पाणीच नाही बद्दलशी ना, आम्हाला प्यायलाच पाणी नाही बरोबर, खारं पाणी। किती दिवसापासून अशी परिस्थिती? ही आमची परिस्थिती जवळजवळ 6 महिने होत आलेली आहे। 6 महिने काय करता, शेतकऱ्यांची भरपूर प्रमाणात बिकट परिस्थिती आहे, तरी पावसाने काही ठिकाणी चांगल्या प्रकारे साथ दिलेली आहे, तर काही ठिकाणी अजिबात पाऊस नाही आहे। कॅमेरामन अभित सय्यदसह दीपक कासवा, MKN न्यूज, अहमदनगर।